नमस्कार मंडळी, मी अक्षय नाईक आणि तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनल भटक्या बागुलबुवा। तर आज 15 तारीख आहे, 15 जानेवारी, आणि मी चाललो आहे रायगडला मी आपली गाडी। तर आता इथून रायगडला जायचा प्लॅन आहे, त्याच्यामध्ये बघू काय करता येईल का, कुठे जाता येईल का, ते त्याच्यामध्ये कुठेतरी जाईल पण सध्या तरी। आणि रायगडला जाण्याचं विशेष कारण म्हणजे उद्या 16 तारीख आहे आणि 16 तारखेला समोराचे राज्याभिषेक आहे, त्याच्यामुळे 16 तारखेच्या निमित्ताने मी इथून निघतो आहे। तर गाडी पूर्ण सेट आहे, मी पूर्ण सेट आहे, आता थोड्या वेळाने मी इथून निघेल तर तुम्हाला भेटू आपण पूर्ण राईडमध्ये। चला आई लक्ष ठेव, चले मा तर मेन आहे। राहिलं नाही ना मित्रांनो, सकाळी 5 वाजता निघायचं होतं पण उठायलाच झालं नाही, कारण रात्री पॅकिंग आणि करेपर्यंत लेट झाला, 2 वाजले झोपेपर्यंत। सकाळी 4 वाजता उठलो, बोलेल 5 वाजता उठेल पण काय जमलं नाही, डायरेक्ट 6 वाजता उठलो तयारी बिरी करेपर्यंत। आता 8 वाजले आम्हाला निघेपर्यंत, आता निघतो, पेट्रोल बिट्रोल भरलं आहे मी सगळं ओकेमध्ये आता सगळं। आता इथून नॉनस्टॉप मे बी पाळीमार्गे जाणार आहे मी रायगड, बघूया कसं काय होतंय, कारण खूप मागे चालतो आहे मी, टाईम जो टाईम मी ठरवलेला किंवा जे पुढे काही कार्यक्रम आहेत माझे किंवा पुढे जायचं आहे ते जर ठरवलेलं त्याच्या ह्याच्यातून खूप मागे चाललो आहे मी। बघूया, तरी मॅच करायचा प्रयत्न करेल, मला काही करून 6 वाजेपर्यंत रायगड चढायचं आहे, त्याच्यामुळे थोडा प्रयत्न आहे, बघूया कसं काय होतंय। अरे बाप, हे असं काय केलंय, वाशी नवी मुंबई, ओके वरनं जाऊया, नवीन ब्रिज वरनं जाऊया। बांद्यापासून पहिल्यांदाच येतो तो त्या साईडला दिसतो मित्रांनो, तो जुना कडवा ब्रिज आहे, खूप ट्रॅफिक व्हायचं त्यामुळे पर्याय म्हणून हा ब्रिज बनवला। तर मी नाश्ता करायला जमलेलो, सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, आता 11 वाजलेत पण नाश्ता एवढा काही खास लागला नाही, बघू आता जर मधी थोडंफार काय खायला भेटलं तर खाणार आहे मी, कारण मला टेस्ट आवडली नाही त्याच्यामुळे मी आणखी काय ऑर्डर केलंच नाही, खूप कमी खाल्लं आणि निघालो। तर पुढे काय भेटलं तर बघतो, थोडंफार तरी खाईलच मी। उमरखिंडीच्या दिशेने जाणारा मार्ग लेफ्ट घेऊया बाबा, स्लिपरी मातीली मातीली माती, 4 किलोमीटर असाच रस्ता असला तर मग काय बघायला नको, चांगला रस्ता आलेला आहे।
उमरखिंड उमरखिंडीत यायचं कारण म्हणजे इथं झालेलं युद्ध. महाराजांचं युद्ध कौशल्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे युद्ध. शत्रूच्या सगळ्या हालचालीवर कसं लक्ष ठेवलं जातं व ते लक्ष ठेवण्यासाठी आपलं हेर खातं किती शाबूत आहे हे दाखवणारे हे युद्ध. शिवाजी महाराजांना गनिमी कावाचा गुरु का म्हणतात ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे युद्ध. साहिस्ते खान जेव्हा पुण्यात आला त्याने पुणे प्रांत पूर्ण काबीज केला. त्याचं पुढचं पाऊल होतं ते कोकण. त्याला कोकण काबीज करायचं होतं. चौल, पनवेल, नागोटणा, मिवंडी हे सगळे प्रांत त्याला हवे होते. त्यासाठी त्यांनी कार्थलब खान व रायबायगन ह्या दोघांना या मोहिमेवर पाठवलं. ही बातमी जशी महाराजांपर्यंत पोचली तर महाराजांनी आपलं हेर खातं कामास लावलं किंवा आपल्या मावळ्यांना सांगितलं की काही करून ह्यांना बोरघाटेतून न जाता ह्यांना उमरखिंडीतच आणायचं. कार्थलब खान लोणावळ्यावरनं निघाला. निघताना मधी त्याला विसापूर लागला, लोहगड लागला. तिथेही काही हालचाल नव्हती. त्याला वाटलं की महाराज त्याची बोरघाटेत वाट बघतायत म्हणून तो रस्ता न घेता तो ह्या उमरखिंडीच्या रस्त्याने आला. आणि महाराजांनी आखलेला त्या सापळ्यात तो अडकला. तो जसा हा उमरखिंडीत आला तर एका बाजूने महाराज तर दुसऱ्या बाजूने सरसेनापती नेताजी पालकर यांनी त्याच्यावर हमला चढवला. हमला एवढा जबरदस्त होता की कार्थलब खान पाठीस पाय लावून पळाला. मुठभर मावळ्यांनी भल्या मोठ्या सैन्यावर त्यांचं विजय प्राप्त केलं. त्या युद्धात जे स्मरण पावले त्यासाठीही त्यांचं प्रतीक म्हणून हे इथं स्मारक उभं केलंय. सैन्यबळ घेऊन गनिमी कावानी कसं युद्ध जिंकता येतं ते ह्या युद्धाचं प्रतीक म्हणून हे इथं स्मारक बांधलेलं आहे. महाराजांनी अवघे युद्ध लढले त्यातील एक युद्ध हे महाराजांनी लढलेलं. तर ह्याचा एक बोलतात ना की चांगलं इथं आल्यावर एक असं समाधान भेटते किंवा आपले जे पूर्वज होते किंवा का होते ते कसे होते का होते. नाहीतर आपण फक्त बघण्यासाठी किंवा किल्ले आहेत किंवा काय त्यांचं बलिदान कसं होतं कशामुळे आपण आहोत आपण ते नसते तर आपण नसतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत की आज इथं आलेलो. आता इथून आपण जाणार आहोत रायगडाला. खरं तर आपण रायगडलाच जात होतो पण मधी ही खिंड लागते उमरखिंड जिथं आपल्या मावळ्यांनी एक पराक्रम केलेला ती ही खिंड. तर त्याच्यासाठी ही ह्या खिंडेला जरा आपण इथं आलो ते इथं जे मावळे हे झाले त्यांच्याबद्दल तिथं स्मारक लावलं तिथं जरा डोकं टेकवलं आणि ते बळ घेऊन आता आम्ही रायगडच्या दिशेने जाणार आहोत. तर आता भेटूया आपण आपल्या बाईकवर. चला मग अष्टविनायक मधला एक गणपती बल्लारेश्वर.